नमस्कार मित्रांनो सरकारी क्रीडा युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो बघा एम पी एस सी परीक्षेसंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे आणि मित्रांनो आतापर्यंतचा हा एम पी एस सीचा सर्वात मोठा आयोगाचा ऐतिहासिक निर्णय आहे तर मित्रांनो बघा आतापर्यंत काय व्हायचे तुम्ही एम पी एस सीची परीक्षा होती तर ती तुम्ही अनलिमिटेड देऊ शकत होते म्हणजे तुम्ही कितीही वेळा देऊ शकत होते परंतु सरकारने या नवीन ऐतिहासिक निर्णयानुसार आता तुम्हाला जी एम पी एस सी परीक्षा जी आहे तर ते त्याच्या संधी जी लिमिटेड केलेल्या आहेत म्हणजे बघा तुम्हाला जास्तीत जास्त एम पी एस सी परीक्षा किती वेळा देऊ शक शकता येते ते आता आयोगाने जाहीर केलेले आहे तर मित्रांनो हा जो एम पी एस सी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय आहे तो आता आपण सविस्तरपणे बघून घेऊया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि त्याच्या बाजूला जो बेलायकन आहे सुद्धा दाबून दा द्या सो दॅट तुम्हाला दररोज नवीन अपडेट्स मिळत जातील आणि मित्रांनो व्हिडिओला जास्त लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करा चला तर मित्रांनो आजच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल जाणून घेऊया बघा मित्रांनो बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिनांक तीस डिसेंबर दोन हजार वीस घोषणा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विभिन्न शासकीय पदांसाठी सुयोग्य उमेदवारांच्या संदर्भात राबविण्यात येणाऱ्या निवड प्रक्रियांमध्ये वेळोवेळी कराव्याच्या वीज सुधारणात्मक उपाययोजनांपैकी एक म्हणजे स्पर्धा परीक्षाच बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न किंवा संधीची संख्या मर्यादित करणे याबाबत आयोगाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे बघा याआधी काय होते तुम्ही एम पी सीची परीक्षा कितीही वेळा देत तुम्हाला देता येऊ शकत होती परंतु आता एम पी जी संधीची संख्या जी आहे ती आता मर्यादित केली आहे तर ते प्रत्येक कास्टनुसार जे आहे तर ती ते संख्य संधीची संख्या मर्यादित केली आहे तर मित्रांनो आता आपण बघून घेऊया कुठ कुठल्या कास्टला किती वेळा एम पी एस सीची परीक्षा देता येते बघा आयोगामार्फत आयोजित होणाऱ्या विभिन्न स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारात संधीची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आलेली आहे बघा खुला अराखी उमेदवारांना कमाल सहा संधी उपलब्ध राहतील म्हणजे बघा जे ओपन गटातले आहेत म्हणजे जे ओपन ज्यांची कास्ट आहे त्यांना जास्तीत जास्त एम पी एस सीची परीक्षा सहा वेळा देता येईल अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारास कमाल संधीची मर्यादा लागू राहणार नाही म्हणजे बघा ज्यांची कास्ट एस सी किंवा एस टी आहे ते कितीही वेळा एम पी एस सीची परीक्षा देऊ शकतात म्हणजे त्यांना कुठलीही संधीची मर्यादा नाही आणि तिसरं जे आहे ते उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारास कमाल नऊ संधी उपलब्ध राहतील म्हणजे बघा अदर बॅकवर्ड क्लास जे ओबीसी आहेत किंवा इतर मागास प्रवर्गातील जे आहेत त्यांना जास्तीत जास्त एम पी एस सीची परीक्षा नऊ वेळा देता येईल तर बघा आता खालचा जो मुद्दा आहे इम्पॉर्टंट तो बघून घेऊया बघा उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील म्हणजे बघा ही जी संधीची संख्या आहे ती कशी ते काउंट करतील ती बघून घेऊया बघा उमेदवारांची संधीची संख्या खाली नमूद केल्यानुसार लागू राहतील उमेदवाराने पूर्वपरीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित स्पर्धा परीक्षेची ही संधी समजली जाईल म्हणजे तुम्ही एकदा किंवा पूर्वपरीक्षेत अटेंड केली तर तुमचा तो अटेम्प्ट जो आहे तो तो काउंट केला जाईल दुसरा एखादा उमेदवार पूर्वपरीक्षेच्या कोणतेही एका पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल म्हणजे बघा एम पी एस जसे दोन पेपर असतात एक जी एस आणि एक सीसॅट जर तुम्ही जी एसला हजर राहिला आणि सीसॅटला गैरहजर रा राहिला किंवा सीसॅटला हजर राहिला आणि जी एसला गैरहजर रा राहिला तरी पण तुमची संधी जी आहे तर ती अटेम्प्ट जे आहे तो काउंट केला जाईल तिसरा उमेदवार कोणत्याही कारणास्तव परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास तरी त्याची परीक्षेस उपस्थिती संधी गणली जाईल म्हणजे बघा जर उमेद कोणत्याही टप्प्यावर जर तुम्ही अपात्र ठरला किंवा तुमची उमेदवारी जर रद्दी झाली रद्द झाली तरी तुमची जी संधी आहे तर ती किंवा अटेम्प्ट जो आहे तर जो तो काउंट केला जाईल अशा तीन कंडिशनमध्ये तुमचा जो अटेम्प्ट आहे तो काउंट केला जाईल बघा समजा जर तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरला आणि परीक्षेला गेलाच नाही तर तुमचा अटेम्प्ट जो आहे तर तो काउंट धरला जाणार नाही हा जो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो ऐतिहासिक निर्णय आहे तो यू पी एस सीच्या धर्तीवर घेण्यात आलेला आहे बघा परीक्षेच्या कमाल संधीबाबतचा आयोगाचा प्रस्तुत निर्णय सन दोन हजार एकवीसमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीस अनुसरून आयोजित परीक्षांपासून लागू करण्यात येईल म्हणजे बघा हा जो निर्णय तो दोन हजार एकवीसपासून ज्या नवीन जाहिरात म्हणजे लागू म्हणजे नवीन जाहिरात ज्या प्रसिद्ध होतील जा त्या त्या जाहिरातींपासून हा जो आयोगाचा निर्णय आहे तो लागू राहील तर मित्रांनो अशा प्रकारे ही आजची एक महत्त्वाची अपडेट होती म्हणजे बघा इम्पॉर्टंट अपडेट काय आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची आता ज्या म्हणजे परीक्षा देण्याची जी संधी आहेत म्हणजे जास्तीत जास्त संधी ठरविण्यात आलेली आहे तर बघा ओ, ओ ओपनसाठी सहा संधी सीसाठी नऊ संधी आणि एस सी किंवा एस टीसाठी अनलिमिटेड आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजची एक महत्त्वाची अपडेट होती तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पोहोचवा सो दॅट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या नवीन एम पी एस सीच्या अपडेटबद्दल माहिती झाली पाहिजे तर मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू